आता काय आहे तिथे एक तर राहुल कलाट यांची उमेदवारी आहे त्यामुळे पण बऱ्याच गोष्टींची समीकरणं बदलू शकतात किंवा अजून काही होऊ शकतं दुसरी गोष्ट अशी की जगतापांच्या घरातलं सदस्य असल्यामुळे निश्चितपणे तिकडे लोकांचा कल असणं स्वाभाविक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रचार संपल्यापासून ते वोटिंग होईपर्यंत शेवटच्या दीड दिवसामध्ये भाजपाने जो पैशाचा महापूर आणलेला होता म्हणजे तब्बल माझ्या माहितीप्रमाणे इकडे बारा ते पंधरा कोटी रुपये कसब्यामध्ये आणि पैसे वाटप करताना भाजपचे पदाधिकारी व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतात त्यामुळे ते, -ते गोष्ट नाकारू शकत नाहीत त्यामुळे एवढा सगळा पैशाचा महापूर आणून जर काही तुम्ही म्हणताय तसं काही इतका दुःख बदल होणार असेल तर लेटस्ट सी पण मला असं हो। वाटतं की या सगळ्यांवरती उद्या वोटिंग रिझल्ट आहे आणि आम्ही काही भाजपासारखे उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग असे अजिबात नाही होत जसे त्यांनी रासनेचे लगेच निवडणुकीच्या मतदानाचे आधीच बॅनर लावून मोकळे झाले तर आम्हाला याच्यावर आता काही भाष्य करावं असं वाटत नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट